देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून देखील जामनेर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र कोविड सेंटरकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले। जामनेर पळासखेडा येथील कोविड सेंटरमधील दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड होत असून 3 दिवसांपूर्वी कोविड सेंटरमध्ये दाखल अपंग रुग्णाची प्रकृती देखील खालावली आहे। या 3 दिवसांमध्ये त्यांची साधी विचारपूसही कोणत्याच डॉक्टरांनी केली नसल्याचे या रुग्णांनी सांगितले आहे। या कोविड सेंटरमध्ये सकाळ संध्याकाळ डॉक्टर्स नर्स व्हिजिटला येतात, परंतु फक्त रुग्णांची हजेरी घेण्यासाठी। रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण हे बंद स्थितीत असताना सुद्धा रुग्णांचे दैनंदिन अहवाल कागदोपत्री पूर्ण असल्याचे दाखल रुग्णांच्या तोंडून समजते आहे। त्याचबरोबर रुग्णांच्या आहाराबाबत म्हणा की सेंटरमधील स्वच्छतेबाबतची विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना केली असताना सर्व अधिकारी कर्मचारी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत असल्याचे दिसून आले। त्यामुळे रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे आणि वारंवार तक्रार करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या संतप्त रुग्णांनी अखेर सेंटरमधून काढता पाय घेतला आहे। त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खुलेआम फिरणार का? आणि फिरणार तर यामुळे जर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली तर याला जबाबदार कोण असणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे। सीसीसीला व्हिजिट दिली असता तिथे 2-3 पेशंटचे अशी मागणी होती की आम्हाला होम क्वारंटाईन करा, परंतु त्यांचा क्वारंटाईन कालावधी हा पूर्ण न झाल्यामुळे आम्ही त्यांना ती परमिशन दिली नाही व त्यांनी मग उद्रेक करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी पळायला सुरुवात केली। तिथे 50 पेशंट होते। ते 50 गेले का सर? नाही सर, त्याच्यापैकी त्यांनी काही लोकांना भडकवलं आणि त्याच्यापैकी 15 पेशंट तिथून पळाले। त्यांच्या काही बारीक कंप्लेंट्स होत्या। काय कंप्लेंट्स? असं म्हणणं होतं की आम्हाला 3-4 वेळेस चहा मिळाला पाहिजे, नाश्ता मिळाला पाहिजे, नाश्ता मग तो गरमच पाहिजे आणि 2 वेळेचं जे जेवण आहे त्याची जी वेळ आहे 12:30 ऐवजी 10:30-11 आम्हाला ते जेवण मिळालं पाहिजे। आणि ज्या गोळ्या देतात त्या आता आम्ही जे आहे ते कोविडच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना देतो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथे सलाईन लावण्यात आल्या पाहिजे आणि आमचं वेळोवेळी बाकी गोष्टी औषधी आम्हाला वेळेवर मिळाल्या पाहिजे। तर त्या ज्या औषधी आहेत त्या प्रोटोकॉलनुसार आपले जे डॉक्टर सिस्टर नर्सेस आहेत त्या व्यवस्थित तिथे देत आहेत, पण त्यांचा कालावधी पूर्ण न झाल्याने व त्यांना घरी जाण्याची घाई झाल्यामुळे त्यांनी हा उद्रेक तिथे घडून आणला। तर याची काळजी म्हणून मी आज जामनेर पोलीस स्टेशन येथे 15 जणांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे व त्यांना त्वरित गावातून पकडून आणून कोविड सेंटरला दाखल करावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुमारे 50 रुग्ण दाखल होते, त्यापैकी 15 रुग्ण सुविधांच्या अभावाची कारणं देत या ठिकाणाहून फरार झाले आहेत। अशी सूत्रांची माहितीनुसार या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करून त्यांचा तपास पोलीस करत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विनय सोनवणे यांनी दिली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी।